2018 मध्ये आपण आकडेवारी पाहिलं बॉडी ऑफेन्सेस मध्ये आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस मध्ये आणि क्राइम ऑफेन्सेस मध्ये सर्व ठिकाणी क्राइम इन्सिडेंट्स कमी आहेत आणि तसा डिटेक्शन पर्सेंटेज मागच्या वर्षाप्रमाणे किंवा मागच्या वर्षापेक्षा जास्त आकडेवारी आहे. पण सेफ्टी इंडेक्स गुन्हेगार लोकांना सेफ्टी वाटायचं त्यांच्याबद्दल फक्त आकडेवारी सांगू शकत नाही. आकडेवारी एक गोष्ट आहे आणि परसेप्शन काय आहे लोकांच्या फिलिंग काय आहे त्यांचे महत्वाचे असतात. म्हणून सेफ्टी परसेप्शन इंडेक्स सुद्धा पुण्यामध्ये आपण केलेले आहे आणि त्यांचे रिझल्ट काही दिवसांनी येईल आणि आपण आपल्याला आपलं समोर त्याच्यामध्ये ठेवणार आहे. पण सेफ्टी फिलिंग वाढवण्यासाठी आपण पुणे पोलीस बरेचशा प्रकरणामध्ये पुढाकार घेत आहे. ते मध्ये पहिल्यांदा टेक्नॉलॉजी वापरून सीसीटीव्ही असो, बॉडी कॅमेरा असो, जीपीएस ठेवलेल्या गाडी असो किंवा डाटा ड्रिव्हन आणि अनालिटिकल अप्रोच असो असं ते टेक्नॉलॉजी वापरून आपण करताय काम. आणि त्याचप्रमाणे इनिशिएटिव्ह वुमेन सिक्युरिटी करता बडली काम आपण मागच्या 2 वर्षापासून इथे चालू आहे. सक्सेसफुल रीतीने आयटी वर्कर्ससाठी चालू आहे. तसं आपण सर्व्हिस एक्सलन्स वाढवण्यासाठी सेवा म्हणून आपण कारवाई केली आहे जेणेकरून लोकांना जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये अडचणी आपण घेऊन जातो त्यांच्या लवकरात लवकर गुणवत्ताप्रमाणे कसं सेवा मिळतो यांच्या खात्री करण्यासाठी आपण कारवाई करत आहे. आणि बरेच तसं आपण इनिशिएटिव्ह पुढे पण घेणार आहे. आणि सीसीटीव्ही जे स्मार्ट सिटी अंतर्गत 2015 मध्ये आपल्या शहरामध्ये आलेले आहे त्या नंबरवर कसं वाढता येईल तसा एक प्रोजेक्ट आपण घेतलेला आहे. आपला अडिशनल सीपी क्राईम त्याच्यामध्ये पुढाकार घेणार आहे. म्हणून त्याच्यामध्ये लोकांचे सहकार्य आपण घेणार आहे तसं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे घेणार आहे. आणि स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन कॅमेरा आणि विथ मोर स्पेसिफिकेशन आपण घेऊ शकतो का तसं सुद्धा आपण प्रयत्न